न्यू पेन्शन स्कीमच्या संदर्भात देखील एक महत्वाची घोषणा केंद्र सरकारने केलेली आहे. राज्यात ज्या प्रकारे आपण सर्व कर्मचारी संघटनांना विश्वासात घेऊन पेन्शन स्कीम ही बदलली आणि त्यामुळे जुन्या पेन्शन स्कीम सारखे त्यांचे सगळे राईट प्रोटेक्ट केले, त्याच धर्तीवर आता केंद्र सरकारही सगळ्या तिथल्या संघटनांची बोलणी करून त्याला फायनल स्टेजवर नेते आहे, हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. इन्कम टॅक्समध्ये मोठ्या प्रमाणात जो मध्यमवर्गीय आहे त्याला फायदा होणार आहे. जवळपास मध्यमवर्गीय परिवाराची 17,500 रुपयाची वार्षिक बचत ही नवीन इन्कम टॅक्सच्या ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदींमुळे होणार आहे. खरं म्हणजे एकूणच जर हा आपण अर्थसंकल्प बघितला तर या अर्थसंकल्पामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भविष्यातली जी ग्रोथ आहे, मग ती मानव संसाधन विकासातली असेल, ती शेती विकासातली असेल, ती इंडस्ट्री विकासातली असेल, या प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात योग्य प्रकारची बॅलेन्स गुंतवणूक दिसते आहे. कुठल्याही प्रकारे केवळ घोषणांचा वर्षाव न करता त्या ठिकाणी भविष्याचा वेध घेत हा अर्थसंकल्प तयार केलेला आहे.